आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये, कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण. नीट, IIT, JEE, मेन्स आणि ऍडव्हान्स MHT CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 86 69 60 07 00. लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माननीय खासदार लोखंडे साहेबांचा उमेदवारी अर्ज उद्या साधारणपणे 11 ते 2 दरम्यान राहता या शासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि या आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राहताच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज सादर केला जाणार आहे. साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं जे काही वीरभद्र मंदिर आहे, बाजार मैदान आहे, त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित होतील. त्या ठिकाणी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित पण केलं जाईल आणि उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केला जाईल. ही माहिती देण्याच्या साठी आपल्याला या ठिकाणी खास मला वाटते की पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणं याला कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये राज्य पातळीवरचे आणि देश पातळीवरचे पण नेते या ठिकाणी निश्चितपणे संबोधित करते. नरेंद्र मोदी हे सातत्याने या शेरीत येत असतात, निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या दौऱ्याचे काही नियोजन आहे का? मला वाटतं की या क्षणाला तर या संदर्भातली माहिती नाही. राज्य पातळीवरनं या संदर्भातलं नियोजन केलं जात आहे आणि त्या पद्धतीने मग पुढे मार्गक्रमण केलं जाईल. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा कुठेतरी शिर्डी कायम दिसतो आहे. भाजपने एक नवीन प्रश्न उठलाय, तर ठाण्याची जागा पाहिजे असेल तर नाशिकची द्या किंवा नाशिकची हवी असेल तर ठाण्याची द्या. माझ्या माहितीनुसार तर असा काही विषय नाही. नाशिकची जागा किंबहुना ठाण्याची पण जागा ही परंपरागत शिवसेनेची आहे आणि या संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते सकारात्मक करते. उमेदवारी जाहीर करण्यात जो उशीर होतोय त्याचा कुठेतरी फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे का? महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाले आणि त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे. आता ही वस्तुस्थिती आहे की थोडस उमेदवार घोषित व्हायला काही दिवस उशीर झालेला आहे, परंतु नाशिक असेल, ठाणे असेल, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर एकंदरीत जनतेची मानसिकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करणं, केंद्र सरकारने केलेली चांगली कामं, त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टी पाहता जरी 2 उशीर झालेला असेल उमेदवार घोषित व्हायला, परंतु सर्व जनतेची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही मिशन आहे महायुतीचं 45+ ते आम्ही यशस्वी करू. नाशिक मधून भुजबळांनी जी माघार घेतली नाही असला कुठलाही विषय नाही, कोणाचीही नाराजी नाही. महायुतीचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे काम करतो आहोत. भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसते. मिलिंद नार्वेकरांचं नाव दक्षिण मुंबईतून चर्चेत आहे आणि त्यांना भाजपची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असं होऊ शकतं. उद्धव ठाकरेंची विश्वास आहे काय वाटतं या संदर्भातलं? माझ्याकडे काही माहिती नाही. कदाचित हा
वरिष्ठ पातळीवरचा विषय असेल, माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्याच्यावर कमेंट करणं योग्य नाही. मिलिंद नार्वेकर सोबत आले तर? मिलिंद नार्वेकर माझे पण मित्र आहेत, गेली अनेक वर्ष आम्ही सोबत राहिलेलो आहोत ना. ते आले तर स्वागत करा, निश्चितपणे स्वागत करू. पुण्याचा तडाखा वाढतोय अशा आदित्य ठाकरेंचे सभे पाण्यावरून कार्यकर्ते उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं, तर किती मोठं आव्हान आहे या तडाख्यामध्ये कार्यकर्ते जमा करण्याचं आणि त्यांना सुविधा पुरवण्याचं? मला वाटतं की हा काही निवडणुकीपुरता किंवा प्रचाराच्या पुरता हा विषय नसतो, शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावरच आमच्यासारखे पण पदाधिकारी असतात आणि म्हणून त्यांची काळजी घेणं एक कार्यक्रम असू दे, सुखदुःखाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये आपली जबाबदारीच असते. जिथपर्यंत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो याचा नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. मुंबई दक्षिण मध्ये काल महाविकास आघाडीची जी सभा झाली त्यामध्ये तुम्हाला गद्दार आवडले की म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ते गद्दार म्हणून संबोधत आहे आणि कारण आपण याला जनतेला पण अनेक शिवसैनिक असतील, नेते असतील, 30 ते 40 वर्ष त्यांनी शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून या गोष्टींना कोण थारा आता देत नाही. दररोज काहीतरी उठून वेडं वाकडं बोलायचं, जयंतीची दिशाभूल करायचे, परंतु या सर्व गोष्टींचा मतांच्या माध्यमातून रिझल्ट सगळ्यांना कळणार आहे. अनेक वर्ष शरद पवारांचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होतं, मात्र ती संधी त्यांना काही मिळू शकली नाही. आता शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना संधी द्यावी असं सामनामध्ये आज संजय राऊतांनी अडकले, त्याला काँग्रेसच्या पटोले साहेबांनी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि आमचं जे नारद मुने आहे ना, तो नारद मुनेने हेच उद्योग केलेले आहे. काहीतरी खोटी स्वप्न दाखवायचे आणि दिशाभूल करायचे, नारद मुनी माहिती ना, दररोज सकाळी उठल्याच्या नंतर भोंगा वाजवतो. त्यांच्यामुळे शिवसेना उठली आणि सगळं काही हे सगळं घडले असं तुमचं? बिलकुल, माझं काय अख्ख्या महाराष्ट्राचं देशाचं म्हणणं आहे. प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या ज्या सभा असतात त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना पूर्णपणे ते टार्गेट म्हणजे आक्रमक होऊन त्यांच्यावरती भाष्य करत असतात. आता कोणी कोणावर बोलण्याचं आपली पात्रता आहे का हे पण तपासून घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत काय म्हणत असत? मी बोललेला आहे, संजय राऊत हे राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांचे पंटर आहेत. मी सभागृहात बोललेलो आहे की ते भाकरी खातात शिवसेनेची आणि चाकरी करतात राष्ट्रवादीचे, शरद पवार साहेबांची. मागील शिर्डीच्या दौऱ्यात तुम्ही आला होता, त्यावेळेस तुम्ही काँग्रेसच्याही अनेक नेत्यांच्या रात्री भेटी घेतल्या, डिनर डिप्लोमसी झाली, काँग्रेसच्या माजी आमदारांच्याही घरी तुम्ही गेला होता, काय चर्चा झाली? काही माझे सहकारी मित्र आहेत जुने, परंतु महायुतीच्या सर्व नेत्यांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. प्रतिसाद शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्या ठिकाणी आहे आणि इथले खासदार आमचे परत एकदा रिपीट होऊन लाखोच्या फरकाने त्या ठिकाणी निवडून येतील. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही, त्यांना निवडून आणण्यात महायुतीनं सुद्धा मोठा वाटा घेतला होता, त्यांच्याबरोबर तुमची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली का आणि काही चर्चा झाली का? ते काही झाकून लपून मी गेलो नव्हतो, दिवसा गेलो होतो, त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. मी इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली, मात्र अद्यापही कोल्हे परिवार जो आहे तो कोल्हे परिवार नाहीये, सदाशिव लोखंडेच्या एकही सभेत ते आलेले आहेत, प्रचारात दिसत नाहीये, त्यांची नाराजी अजून दूर नाही.
कोल्हे परिवार या भागातले एक प्रमुख नेते आहेत, ते आणि उद्या ते तुम्हाला दिसून येते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवड्यांची काल भेट घेतली. आरपीआयचे जे कार्यकर्ते होते ते नाराज होते आणि कोणते मेळावले त्यांची उपस्थिती नव्हती, नाराजी दूर झाली. बिलकुल नाराजी दूर झालेली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे नाराजी कुठली नव्हतीच. आठवले साहेबांशी, माननीय विखे पाटील साहेबांशी चर्चा झाली, प्रमुख पदाधिकारी पण उपस्थित होते आणि मला वाटतं काल मी स्वतः पण विखे पाटील साहेब आणि आरपीआयचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमची पण बैठक संपन्न झालेली आहे. त्यांचा पूर्ण ताकदीने या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा आणि आम्ही सर्वजण जसं जीवाचं रान करणार आहोत तसेच सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचं रान करतील. आदित्य ठाकरे 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बोलले की राज्यात आता फक्त ठाकरे गॅरंटी चालते, मोदी गॅरंटी चालणार नाही, फक्त ठाकरे गॅरंटी चालते. मुंगेरी लाल के हसीन सपने ते त्या कोशातून बाहेर पडत नाहीत. ती गर्दी दिसली की त्यांना असं वाटतं की ती गर्दी आमच्यामुळे आहे, पण स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता प्रत्येक जण तो झोपडीतला का असेना तो त्याच्या त्याच्या कोटीप्रमाणे समाजासाठी योगदान देत असतो. त्यांना म्हणावं की तुमच्या मतदारसंघात तुम्ही तुमची ताकद बघा. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा विषय समोर आणला आणि असं म्हटलं होतं की फडणवीसांनी किंवा शहाने आश्वासन दिलं होतं की फडणवीस म्हटले मी दिल्लीला जाईल आणि आदित्यला मुख्यमंत्री बनवेल, असं काही जाईल? त्याचं उत्तर मला मी फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे. अशी वक्तव्य निवडणुकीच्या काळात का समोर आणले जातात, काय वाटतं तुम्हाला? तर ते त्यांनाच विचारावं. पहिल्या टप्प्यामध्ये जे देशात मतदान झालंय किंवा कमी झाली माझी माहिती आहे की जे काही मतदान झालंय त्या मतदानाचा कौल जर बघितला तर तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी प्रचंड संख्येने घटली मतदानाची. होऊ शकतं की उष्णतेमुळे काही एक दोन मी काही नाही बोलतो, 5% जास्ती पण झालेलं आहे तिथल्या सरासरी. माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला आढावा घेत आहेत, कोणत्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची आहे, काय परिस्थिती आहे, त्या त्या ठिकाणचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या संदर्भात टँकर ताबडतोब सुरू करणार. परंतु प्रशासन पातळीवर आता काही संभाजीनगर काही भागामध्ये काल वादळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्या संदर्भातला सुद्धा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून दररोज या संदर्भातला सकाळी ते प्रशासन पातळीवर आढावा घेत आहेत आणि त्या त्या व्यवस्था ताबडतोबीने झाल्या पाहिजेत असे निर्देश आदेश पण त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत.